तू दिल के दरिया की राणी असं म्हणत ज्या मुंबई लोकलने आपण प्रवास करतो, ज्या ट्रेनने आपण प्रवास करतो, त्याच ट्रेन संदर्भातला अतिशय सुंदर आणि आतापर्यंतचा खूप महत्त्वपूर्ण आणि आपल्याला कसा प्रवास करावा अशी शिकवण देणारा देखावा जर कुठे असेल तर तो आहे ठाण्यातल्या श्रीरंग सोसायटीच्या गणपतीच्या समोरचा देखावा. मी सध्या त्याच श्रीरंग सोसायटीच्या या गणपतीच्या समोर आहे. आपण पाहिलं तर इथे आपल्याला मुंबई लोकल आणि कोकण रेल्वे आणि संपूर्ण भारतीय रेल्वे या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी एकाच छताखाली गणपतीच्या समोर दर्शन घेत असताना बघायला मिळतील. सुरुवातच जर करायची झाली तर इथे कोकण रेल्वेच्या वरचा सगळ्यात उंच असलेला ब्रिज हा पानवलचा ब्रिज इथे साकारण्यात आलेला आहे आणि त्यावरून ट्रेन धावताना देखील आपल्याला कोकण रेल्वे ही धावताना देखील बघायला मिळणार आहे. दुसरीकडे मुंबई लोकलमध्ये साजरा होत असलेला प्रत्येक सण या देखाव्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल आणि त्याचीच प्रतिकृती म्हणून इथे आषाढी एकादशी साजरे करताना काही मुंबईकर प्रवासी दाखवण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर मुंबईची शान असलेला मुंबईचा डबेवाला जो पूर्णतः मुंबई लोकलवर अवलंबून आहे तो देखील इकडे दाखवण्यात आलेला आहे. एका बाजूला आपण पाहिलं तर वर्ल्ड हेरिटेज साईट असलेला मुंबईचा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस देखील इथे प्रतिकृती याची साकारण्यात आलेली आहे. तर त्याच्या मागे आपण गणपतीच्या मागे पाहिलात तर पुन्हा एकदा कोकण रेल्वेवर असलेला आणि संपूर्ण भारतातलं एक आकर्षण असलेला दूधसागरचा धबधबा आणि त्यासमोरून जाणारी वंदे भारत एक्सप्रेस देखील आपल्याला इथे बघायला मिळेल. त्याच्याच बाजूला पुन्हा एकदा मुंबईच्या ज्या तीन लाईफलाईन आहेत, मुंबईची सेंट्रल रेल्वे, मध्य रेल्वे, सेंट्रल रेल्वे, हार्बर रेल्वे आणि पश्चिम रेल्वे, त्या दाखवण्यात आलेल्या आहेत. आणि नुकतंच मुंबईकरांना महत्त्वाची झालेली मुंबईची मेट्रो देखील इथे आहे, मोनो रेल्वे आहे. आणि ज्या बॉम्बस्फोटामुळे मुंबईकर हादरले होते, मुंबई लोकल ही थांबवण्याचा प्रयत्न केला गेला होता, ती सगळी स्थानकं देखील इथे साकारण्यात आलेली आहेत आणि तो काळा दिवस देखील एक प्रकारे आठवून मुंबईकरांचं या संपूर्ण मुंबई लोकलचं नेटवर्क कसं बंद करण्यात आलं होतं ते देखील या देखाव्यातून दाखवण्यात येत आहे. आणि दरवर्षी ज्यावेळी पावसाळा सुरू होतो त्या पावसाळ्यामध्ये मुंबई लोकल बंद पडते, पण अशा बंद पडलेल्या लोकलमधून देखील प्रवास करत असताना आपण कसा प्रवास करायला हवा हे दाखवण्यासाठी इथे प्रत्यक्षात पाऊस देखील साकारण्यात आलेला आहे. आणि या पावसातून दिसत असलेला हा संपूर्ण देखावा आपण पाहतोय. ठाण्यातल्या या श्रीरंग सोसायटीतला हा अतिशय सुंदर आणि सर्वाधिक मेहनत घेतलेला असा हा देखावा आपण बघताय. या देखाव्याची कन्सेप्टच ही आहे की मुंबई लोकल आणि कोकण रेल्वे, मुंबईची रेल्वे, भारताची रेल्वे आणि या सगळ्या रेल्वेतून प्रवास करत असताना आपण कोणती काळजी घ्यायला हवी, आपण एक रिस्पॉन्सिबल पॅसेंजर म्हणून कसं वागायला हवं हे देखील सांगण्यात आलं आहे. तर या श्रीरंग स्थानकात आपण आलेलो आहोत आणि श्रीरंग स्थानकाची निर्मिती ज्यांनी केली ते हे मंडळाचे सर्व पदाधिकारी आपण बघताय. यांनीच दिवसरात्र मेहनत करून हा देखावा उभारलेला आहे, साकारलेला आहे. आपण प्रमोद सावंत यांच्याशी बोलणार आहोत. कन्सेप्ट आणि सगळं मेहनत तुमची आहे, सगळ्यांनी हेल्प केलेली आहे इथे दिवसरात्र. किती दिवस लागले हा संपूर्ण देखावा उभा करण्यासाठी आणि मुळात ही कन्सेप्ट नेमकी काय आहे तुमची? आम्हाला साधारण ॲक्च्युअल काम करायला जवळजवळ 2 आठवडे लागले, पण 2 महिने आधी सुरुवात झाली होती त्याची. कारण बेसिक जी करायची होती कन्सेप्ट रेल्वेवर करायचं हे आधीच ठरवलं होतं, पण सगळ्या अशा चुकीच्या बाजू आम्हाला नाही दाखवायच्या होत्या. मेन म्हणजे साधारण आपला रेग्युलर प्रवासी असतो त्यांच्या मनातल्या भावना ह्या आम्ही इकडे व्यक्त केल्यात रेल्वेच्या दृष्टीने. कारण काय होतं का आपण ट्रॅव्हल करतो नेहमी, पण त्याच्यातली जी मजा असते किंवा आता एखादा माणूस रेग्युलर जॉबसाठी एका ठिकाणी जातो आहे का त्याच्यामध्ये जी माणसं भेटतात ही आपली एक फॅमिली होऊन जाते. तर तो आम्हाला एक इमोशनल हे कॅप्चर करायचा होता. त्याच्या ह्याच्यात रेल्वेनी कशी प्रगती केली आहे, रेल्वे आपल्यासाठी किती महत्त्वाची आहे हे काय काय वेळेला आपल्याला समजत नाही. आपण आता इकडे आल्यावर तुम्हाला समजेल का ह्याच्यात कुठे कुठे आपण जाऊ शकतो आहे. कोकण रेल्वे आहे, मग त्यानंतर वेस्टर्न, हार्बर, सेंट्रल, ज्या हिशोबाने आपल्या चालतात ट्रेन्स हा तोपर्यंत आपल्याला समज नाही पडत जोपर्यंत आपण तिथे आता बघतोय अरे नाही हे पण आहे हे पण आहे. पण माझा एक प्रश्न आहे की अनेक वेगवेगळे विषय आहेत, मग यावर्षी बहुतांश देखावे हे एकतर अयोध्येचं राम मंदिर आहे किंवा आपला ऑलिम्पिकचं आहे किंवा विश्वचषकाचं आहे क्रिकेटचं, रेल्वे हाच विषय कसा आला डोक्यात आणि त्यातून तुम्ही काय संदेश देताय इथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताला?
रेल्वे घेण्यामागचा उद्देश हाच होता का, एकतर हा कॉमन विषय आहे जो कधीच आलेला नाही आहे, कोणी हा घेतलाच नाही आहे. बेसिकली वास्ट पण आहे विषय, पण आम्ही तो जरा क्रिस्प ह्याच्यात करायचा प्रयत्न केलाय आणि जेवढं कव्हर होता येईल एवढं केलंय. अजून फ्युचरिस्टिक भरपूर गोष्टी आहेत ज्या रेल्वेच्या आम्ही जेव्हा माहिती काढली त्या ह्याच्यात आहेत ह्याच्यात, पण आता परत फ्युचरवर न जाता आम्ही आत्ता जे स्टेबल दिसतंय ना तेच दाखवण्याचा प्रयत्न केला इथे. तर एक रिस्पॉन्सिबल पॅसेंजरने कसा प्रवास करावा हे देखील या श्रीरंग स्थानकात येऊन आपल्याला कळणार आहे. ज्यावेळी एखादी रेल्वे रखडते, पाऊस पडतो त्यामुळे रेल्वे बंद पडते, किंवा रोजचा जो प्रवास आहे त्या प्रवासात देखील इथे तिथे कचरा टाकू नये, थुंकू नये, अशा अनेक गोष्टी, अनेक संदेश या संपूर्ण देखाव्यातून आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यामुळे मुंबई लोकल, भारतीय रेल्वे यावर साकारण्यात आलेला आजपर्यंतचा सर्वात सुंदर देखावा असं आपण या देखाव्याचं वर्णन करू शकतो. त्यामागची मेहनत खूप आहे, पण त्यातून मिळत असलेला संदेश देखील महत्त्वाचा आहे, कारण की 80 लाख प्रवासी हे रोज मुंबईत प्रवास करतात, लोकलने प्रवास करतात आणि एक्सप्रेसने प्रवास करणारे तर वेगळे प्रवास आहे. त्यामुळे एवढ्या सगळ्या कोटी प्रवाशांना ज्यावेळी आपल्याला एखादा शिकवण द्यायची असते एक रिस्पॉन्सिबल पॅसेंजर कसा असावा, त्यावेळी या देखाव्याकडे आपल्याला यायला हवं आणि त्यातून आपल्याला मिळत असलेला संदेश देखून आपण बाहेर जाऊ. तर उद्यापासून त्या सगळ्या सूचनांचं पालन देखील आपल्याला करायला हवं असा संदेश या श्रीरंग सोसायटीच्या देखाव्यातून आपल्याला बघायला मिळतोय. कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.